Сырам. Азат, вела прокар. Вела прокар мне. Санскрит баша, дев баша. Ани, иззатдар адви баша, мне урду баша. Куп адам. Ани, мараджи баша, хи амруту баша матлагасила. Джалай атла рахшя кальта. Джо шабдаре ханкит карата сил. Тар сарва баше маде анек файт тикар вали. Партика маде урду маде ек мирза гали. Кива дуса духа маде кабир момин. Абамда маде тукарам. Нек. Ани Гаулендей Крампахад. Ахапаплек Сетрамаде, Шлокамаде, Самарта. Афе Дигаз Махапуршхунгили. Распахата Патасазик, Мирзагалипса, Файк, Ширминалила. Камджис. И Эйбуревак, Джара Адат Пейшаджа. Эй, буре вакт, жара адат се пеша. Кьо? Кьом ки вакт нахи лагта вакт бадалне ме. Дас апан сарва саманне мантала дана чи, сампати чи, вайбхава чи, куриш апле самаржана аханкар вакти дакхо дит апан манто асуди. Вер най лагат вер бадлела. Я пайсе кайк, ки тем па шайрана андазани назар каши асирт. Даса токарам маназ матле, шабда че амча живи че живи на шабда вату дана жана лока амча гаде шабда шивай дуса ка ахи их нахи. Даса вайрак гаван пурша гадат, ек атме санти шивай дуса ка ахи нахи. Даса вивекван пурша гадат, митхя жана шивай дуса ка ахи нахи. Ани сантушт, ани самадхан, जो पुरुष समाधानी पुरुष जो असतो त्याच्याकडे विश्रांती शिवाय दुसरं काही नसत. म्हणजे हे सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेले हे जन्माला मिर्झा गालिब पण लहानपणापासून एक आकाशाकडे नजर टाकणे आणि ईश्वराच्या खेळामध्ये अल्लाच्या खेळामध्ये स्वतःला रमवून घेणे ही कशीही सृष्टी रचलीस आणि का रचलीस हेतू काय आम्हाला काय माहित नाही का माहित कसा हेतू नाही की सगळेच मरणारे जन्माला घातलेस आणि सगळेच मी मी म्हणणारे जन्माला घातलेस या मी मी मध्ये मी कुठे जाऊ म्हणून मी आताच्याकडे नजर टाकून एका बाजूला वेगळा बसलोय. बस म्हणून माझा मी जो आहे तो तुझ्या मीशी एक रूप आहे. तेव्हा हे सगळे अशी शायरी सुचलेले काय म्हटले हे बुरे वक्त जरा आदत से पेचा क्योंकि वक्त नाही लगता वक्त बदलने में. खूप सुंदर. दुसऱ्या ठिकाणी म्हणतात की इन हातो की लकीरो पर मत जाओ गाली. स्वतःला समजवते की लोक हात दाखवते नशी धनाची रेषा कुठे आहे आयुष्याची रेषा कुठे आहे. ठीक आहे पण मामुनी वशिष्ठ म्हणजे पुरुषातच परमदेव आहे आणि नशिबावर हात टेकून बसतो तो आळशी प्रमादी होतो. पण गालिब म्हणते की हातो की लकीरो पर मत जा गालिब. क्यों? क्योंकि नसीब उनके भी होते हैं जिनके हाथ नहीं होते. कितनी बड़ी बात होती होगी. पहले नसीब उनके भी होते जिनके हाथ नहीं होते. एक व्यक्ति मला भेटली होती आर्मी मध्ये नौकरी करत असताना मध्य प्रदेश मध्ये इंदोर आहे आपल्या गुरुजींचा आश्रम आहे तिथे खंडवा रोडला. तर तिथे एक व्यक्ती चौराहेवर पायाण लिहित होते पायाणच वाजवायचे पायाणच सगळे काम करायचे दोन्ही हात नव्हते
तर ते वाद्य बघून का नाही लोक मुग्ध व्हायचे, थांबायचे, पैसे टाकायचे आणि जायचे. म्हणजे टाकलेले पैसे गोळा करायला सुद्धा हात नव्हते, मग तोंडानं पैसे गोळा करायचे, त्या डब्यामध्ये टाकायचे आणि मग पुढे जायचं. हात नव्हते पण पोट भरण्याची कला दिली, तर पोट कुणी भरत? पण संत संत म्हणते ईश्वर प्रेमाचे सर हृदय भरलं, तोच पृथ्वीतळावर भाग्याचा आहे, त्याचाच जन्म सफल झाला, बाकी सगळे असेच आहेत. पुढे म्हणतात की हमको मालूम है. क्या मालूम है आपको? म्हणजे हमको मालूम है जन्नत की हकीकत, म्हणजे स्वर्गात काय आहे ते आम्ही ऐकले. हमको मालूम है जन्नत की हकीकत, लेकिन काय म्हणतात, लेकिन दिल के दिल को खुश रखने के लिए गणित ख्यालाचा म्हणजे या मृत्यू लोकांमध्ये वेळ जात नाही आणि वेळ काढण्यासाठी कल्पना ह्या चांगल्या गोष्टी आहेत. पण कल्पनेतलं जग हे कल्पनेतलंच असतं, स्वप्नातलं जग स्वप्नातलं असतं, वास्तवामध्ये जगत असताना दुःख आणि सुख एवढं दोनच असत. आणि संतांचं म्हणणं सुखातच दुःख दडलेलं असतं, म्हणून सुख दुःखाच्या पाठीमागे जाऊ नका. त्याच वेळी संतांच्या पाठीमागे गेला तर आनंदाची प्राप्ती तुम्हाला सहज होऊन जाईल. राम हमको मालूम आहे जन्नत की हकीकत, स्वर्गात काय आहे आम्हाला माहित आहे, पण काय करायचं? स्वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी तेवढं पुण्य, यज्ञ, हवन, तप, तीर्थ, व्रत हे तर हवं की नाही? आणि हे शक्य नाही, मग हे शक्य नाही तर मग शक्य काय? तो ख्याल तो अच्छा है, कल्पना करणं तर काही शक्य आहे ना. म्हणून गालिब कल्पना करण्यामध्ये वेळ घालव का? कोणाच्या भांडत बसण्यापेक्षा, संतत बसण्यापेक्षा एक चांगला मार्ग आहे. चलो पण संतांची शिकवण आपल्याला काय आहे की स्वतःला कल्पनेपासून सोडवून घेणं हे आद्य कर्तव्य आहे. पुढे म्हणतात कौन कहता है कि हम झूठ नाही बोलते? जरूर बोलते, कदम कदम पर बोलते. कौन कहता है कि हम झूठ नाही बोलते? जरूर बोलते. मगर तुम एक बार खैरियत से पूछ कर तो देखो, तुम एक बार हमारी खैरियत तो पूछ के देखो. कौन कहता है हम झूठ नहीं बोलते? कोणी भेटला तर आपण म्हणतो बरीच खोटी भेटली, तुम्ही एक मला सत्य पुरुष भेटला बाबा. हसला तो का? तर अजून तुझं आणि माझं संभाषण नाही, एकदा काय कसं काय विचार मग तुला सांगतो. बघ काय बसायला पोरड गाडी आहे का नाही, दहा मजल्याचं बिल्डिंग आहे. चल पुढे म्हणते यादात का कमजोर होणार कोई बुरी बात नाही. याददास समजली ना काय स्मरण शक्ती? याददास का कमजोर होना कोई बुरी बात नहीं जनाब. फिर बुरी बात क्या है? बुरी बात यह है कि बहुत बेचैन रहते वो लोग याददास का कमजोर होना बुरी बात नहीं है जनाब. फिर बुरी बात क्या है? बुरी बात यह है कि बहुत बेचैन रहते वो लोग जिन्हें हर बात याद रहती है. इसलिए भूल है ना, बोले मतलब यार मजा लक्षात रखना है ना, मतलब भूल जाना. ठीक है ना, एक शायर बोलता है भूल जाना यही है मेरा कहना. पूरा मनते मैं सूरज के साथ रहकर भी भूला नहीं यादव. म्हणजे मी राहतो कुणाबरोबर? सूर्या बरोबर. आम्ही राहतो कुणाच्या बरोबर? सद्गुरु बरोबर. पण तरी सुद्धा आम्ही माणुसकी विसरत नाही. पण लोक कशा असत ते हे सांगतात. मैं सूरज के साथ रहकर भी भूला नहीं यादव,
अरे लोग तो जुगनी के साथ लोग तो जुगनू का साथ पाकर मगरूर हो गए. लोक काजव्या बरोबर राहते तर घमेंट दाखवते. अरे आम्ही तर सूर्या बरोबर राहतो. ऐसे हम लोग अपन लोग साधक लोग राहतो तर सद्गुरूच्या बरोबर, पण तरी सुद्धा आपली माणुसकी जाऊ देत नाही. कारण गुरुंच्या बरोबर राहिलं की देव पण येत. आणि देव पण आलं कि जैसे हाथी अपनी चाल से चलता है ना, तो नीचे चीटी को नहीं देखता. लेकिन वही चीटी यदि कान में घुस जाए तो हाथी को लुढ़का देती है. राम चलो ठीक है. आगे बोलते हैं, अल्फाज के दीवाने तो बहुत थे मेरे, अल्फाज के दीवाने तो बहुत थे मेरे, म्हणजे माझ्या भाषा शैलीचे वेळी भरपूर आहेत, माझ्या बोलीचे वेळी भरपूर आहेत. मी जे बोलतो लोकांना खूप गोड वाटत अशी वेळी भरपूर आहेत. अल्फाज के दिवाने तो बहुत है मेरे, लेकिन तलाश तो मुझे खामोशी पढ़ने वालों की है. न्यास में गप्प किती असतो त्याचा शोध घेणारे मला कुणी मिळत नाहीत. ठीक आहे ना, अल्फाज के दिवाने तो बहुत है मेरे, तलाश तो मुझे खामोशी पढ़ने वालों की है. मैं तो उनको ढूंढ रहा हूं जो मेरी खामोशी तक पहुंचे. जैसे बापू मिलते सत्संग सुनने को तो बहुत आते हैं, लेकिन सत्य को पीने वाला बहुत कम मिलता है. इसलिए तुम तो जानते हो आसाराम को, मुझे नहीं जानते हो. जिस दिन तुम मुझे जानोगे बस तुम मैं बन जाओगे. ठीक है, आगे बोलते हैं, कैसे कह दूं कि मुझे अच्छाई के बदले में कुछ न मिला. निश्चय संकल्प लेना, ना कैसे कहो, कैसे कह दो कि मुझे अच्छाई के बदले में कुछ न मिला. समझते ना, कैसे कह दो कि मुझे अच्छाई के बदले में कुछ न मिला. दोस्तों, जो मिला वो कम नहीं मिला. तो क्या मिला? बोले सबक मिल गया. मी चांगुल पण करायला गेलो, बदलत मला काय मिळालं? कर अज्ञानी आणि मूर्ख लोकांच्याकडून धडी मिळाली माझ्यासाठी छान आहे. नाही, ज्यांच्यावर जे उपकार केले त्याने बदल्यात काय दिलं? तर एक धडा दिला की आमच्याशी फार चांगलं वागू नका. पण संत एकनाथ महाराजांनी काय करावं, संतांचा साधूचा स्वभाव असा असतो की विंचू डंक मारणार आहे माहित आहे, पण पाण्यात पडलाय म्हणून पाण्यात ओंजळीत पाणी घ्यायचं आणि ओंजळीतल्या पाण्यात विंचवाला बाहेर काढायचं. त्यावेळे पुलावरून जाणाऱ्या व्यक्तींना नाथांना म्हटले की अरे हातात विंच आहे, तुम्हाला माहित आहे त्याचा परिणाम काय आहे? म्हटले मला माहित आहे त्याचा स्वभाव त्याच्या बरोबर आणि माझा स्वभाव माझ्या बरोबर. चलो आगे बोलते, सोचा था दर्द की दौलत से एक महिमाला माल हो. छान आला माझ्या, मला वाटलं मलाच लय दुःख देते. मुझसे अधिक दुःख सहने वाले यार दुःख पाने वाले बहुत है. सोचा था दर्द की दौलत से एक महिमाला माल हो, सोचा था दुख की सोचा था दर्द की दौलत से एक मैं ही माला माल हूं, लेकिन जब देखा मैंने गौर से, जब देखा मैंने गौर से तो हर कोई मुझसे रईस निकला. जब लेकिन देखा जब मैंने गौर से तो हर कोई रईस निकला.
और वो भी मुझसे बढ़िया वाह वाह आगे बोलते हैं अरे सिर्फ शब्दों से न करना किसी की वजूद की पहचान मुझसे शब्द में तुझी ओलख करूँ घू ना किम्मत ठरू ना का अरे शब्दों से न करना किसी की वजूद की पहचान क्योंकि हर कोई उतना नहीं कह पाता हर कोई उतना नहीं कह पाता जितना वो समझता और महसूस करता है मगर जी तुम्हारा संगीत लग नहीं मला गायकी खूप आवडते दुःख काय जाता येत नाही हे मी ज्यावेळेस व्यक्त केलं त्यावेळेस एका चांगल्या गायकानं मला हे सांगितलं होतं गाणारे भरपूर मिळतात पण ऐकून बुडणारे कोणी मिळत नाहीत चलो आगे बोलते अरे जरा सोच कर तोडना ताल्लुक किसी से आपलं एवढं तेवढं झालं की आपण लगेच संबंध मोडतो काडी मोड घेतो ते म्हणते अरे जरा सोच कर तोडना ताल्लुक किसी से क्यों क्योंकि टूट कर शाख से पत्ते फिर कभी हरे नहीं होते कबीर बोलते हैं टूटा पत्ता शाख से ले गई पवन उड़ाए तब के बिछड़े कब मिले अतः ये पान झाडातून गळून गेलं ना ते वारा येऊन गेलं काय माहित आता हे पुन्हा कधी त्याला लागणार आहे का ठीक आहे त्याचा शेवट मी ऐकलेल्या शायरीनं करतो दुःख देणे वाले बहुत आहे दर्द देणे वाले बहुत आहे कोई बात नाही तो अपने आप को समझते समय मन बोलता है कि भाई देखो अगर कीचड़ उछालना है तो तबीयत से उछालो कीचड़ उछालना है तो बिल्कुल तबीयत से उछालो म्हणजे तुझं मन भरत नाही तोपर्यंत आमच्या चिखल उडव कीचड़ उछालना है तो बिल्कुल तबीयत से उछालो क्यों तुम्हारे दिल की हसरत तो निकल जाएगी सामने वाला समझ गया और उसको बोलता है ये बड़प्पन लाया कहां से भाई हम आपको दुख दे रहे हैं नहीं नात म्हणले आम्ही तुमच्यावर नाताना म्हणले पठाण की आम्ही तुमच्यावर थुंकतोय आणि तुम्ही मात्र प्रसन्न मुद्रेने पुन्हा माघारी जाताय आणि गोदावरीचं स्नान करून येताय पुन्हा मी थुंकतोय तर एवढं हृदय आणलं कुठून म्हणले हृदय नाही आणलं जो हृदयात आहे की नाही त्याच्या स्मरणात मी त्यामुळं मला काय मिळालं तर तू थुंकून मोकळा झालास आणि मी 108 वेळा गोदावरीचं स्नान करण्याचं पुण्य प्राप्त केलं तर अर्ध पुण्य तुझ्या वाट्याला गेलं का बरं तर तुझ्या निमित्तानं मला हे गंगा स्नान झालंय हे गोदावरीचं स्नान झालंय इसलिए बोलताय अगर कीचड उचलना आहे तर तबियत से उछालो क्यों की दिल की हजरत तो निकल गई भाई तो सामने वाला बोलता है ये इतनी समझ लाई कहां से इतना बड़पन लाया कहां से तो आखिर में वो बोलता है तो मोहब्बत दी गया जो याद से आंसू न गिरा दे जो याद से आंसू न गिरा दे वो मोहब्बत भी मोहब्बत ही क्या जो याद से आंसू न गिरा दे और अगर आंसू नहीं गिरते तो मोहब्बत ही क्या अगर आंसू नहीं गिरते तो मोहब्बत ही क्या है इसलिए सुनो कभी तो हमको याद किया करो हर पल नहीं रोजाना नहीं तो कभी तो हमको याद किया करो क्यों क्योंकि हम ही तुम्हारे दिल में धड़कते हैं कौन
हम ही तुम्हारे दिल में धड़कते हैं, हम वो है जो तुमको कभी नहीं छोड़ते। और ये तुम हो कि जो कभी नहीं रोते। कितिशो राम राम राम।